नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. इस्रो आता विविध आकाश मोहिमांसाठी सज्ज झाली आहे. गेल्या 2 वर्षात कोरोना निर्बंध आणि टाळेबंदीमुळे इस्रोच्या अनेक मोहिमा लांबणीवर पडल्या होत्या. 2022 इस्रोने तब्बल 19 मोहिमा हाती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे बहुचर्चित चंद्रयान 3 मोहीमही ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार आहे. चिरीमिरीच्या नादात खोटे आरोप करण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे, त्यामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची घाई शिवसेनेला झाली आहे असा टोला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनोद पाटील यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देताना लगावला आहे. घोड गावातील जमिनीसंदर्भात बांधकाम व्यावसायिक मनीष भतीजा यांच्यावर आरोप करताना आमदार प्रशांत ठाकूर यांना नाहक बदनाम करण्याचा शिवसेनेचा डाव विनोद पाटील यांनी हाणून पाडला. पनवेल महापालिकेच्या खारघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर शेड बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नगरसेवक निलेश बावीसकर यांनी केलेल्या मागणीनुसार महासभेत या कामाला मान्यता देण्यात आली होती. शेड उभारणीच्या कामाचे स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. नगरसेवक निलेश बावीसकर, भाजप युवा नेते समीर कदम, महापालिकेच्या डॉक्टर अक्षदा गोवारी भूमिपूजनावेळी उपस्थित होत्या. पनवेल महापालिका हद्दीत प्रत्येक आस्थापनेच्या नामफलक आणि मराठी देवनागरी लिपीत लावावा लागणार आहे. मद्यविक्री आणि मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुषांची गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत बुधवारी आदेश काढला. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नियम 2018 पनवेल महापालिका हद्दीतील सर्व दुकानांची नावे मराठी भाषेत असावीत अशी नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने कार्यालयीन आदेश काढला आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये संविधानाचा अवमान करून बेकायदेशीर वक्तव्य केले होते. त्याबद्दल सेंगर यांना येत्या 10 दिवसात अटक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा 11व्या दिवशी कळंबोली महामार्गावर चक्का जाम आंदोलन करू असा इशारा माजी उपमहापौर तथा RPIचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला आहे. अजयसिंह सेंगर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते. याबाबत खांदेश्वर पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मात्र परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. तसेच 10वी आणि 12वीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. कोरोनामुळे अभ्यासक्रमात 25% कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन 75% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. तसेच परीक्षेच्या वेळेतही गुणांनुसार 15 मिनिटे ते अर्धा तास अशी वाढ करण्याचे सरकारने ठरवले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील रेस्टॉरंट्स, थिएटर्स आणि नाट्यगृहे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी गुरुवारी याबाबत आदेश काढला. राज्य सरकारने शासनाने कोरोना निर्बंधात शिथिलता आदेश जाहीर करताना आस्थापनाच्या वेळा स्थानिक प्राधिकरणाने ठरवण्याचे आदेश 31 जानेवारी 2022 दिले होते. त्यानुसार पनवेल महापालिकेने आपल्या अखत्यारीतील आस्थापनांच्या वेळा जाहीर केल्या आहेत. महड येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री वरद विनायकांचा माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांच्या हस्ते वरद विनायकाची पूजा करण्यात आली. या पूजेनंतर माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. 7 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा माघी गणेशोत्सव कोरोनाविषयक सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. मंदिरात सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्क लावणे सक्तीचे केले आहे. तसेच 2 डोस घेतलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. सर्व भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. पेण तालुक्यातील वडाव ग्रुप ग्रामपंचायतीला ISO मानांकन मिळाले आहे. संस्थेचे मुख्य लेखापाल किरण भगत यांच्या हस्ते वडाव सरपंच पूजा पाटील, उपसरपंच ओंकार म्हात्रे,
ग्रामसेवक कुंभार यांनी हे मानांकन प्रशस्तीपत्र स्वीकारले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेश वर्तक, पोलीस पाटील कविता म्हात्रे, समाजसेवक अशोक पाटील यावेळी उपस्थित होते. ISO मानांकन मिळवणारी वडाव ही तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी तालुक्यातील सावरसई, वडखळ, वाशी या ग्रामपंचायतींनी मानांकन मिळाले होते. कर्नाळ बँकेची तळोजा फेज 1 मधील शाखा कोणतीही पूर्वसूचना न देता कर्नाळ बँकेच्या व्यवस्थापनेने बंद केली आहे. त्या ठिकाणी हार्डवेअरचे दुकान सुरू झाले आहे. कर्नाळ बँकेच्या खातेदारांना बँकेच्या या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 512 कोटी रुपयांचा घोटाळा करून बँकेने गाशा गुंडाळण्यास सुरुवात केल्याची चर्चा तळोजामध्ये सुरू आहे. सहकार खात्याने यापूर्वीच्या तपासात जर कसून चौकशी केली असती तर ठेवीदारांचे 107 कोटी रुपये यापूर्वीच वाचले असते. मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड अभयारण्य आगीपासून सुरक्षित राहावे यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जळीत रेषा काढण्याचे काम सुरू आहे. या कामात विहूर आदिवासी वाडीतील तरुण वन खात्याला मदत करत आहेत. मुरुड तालुक्यातील सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य पसरलं आहे. हे अभयारण्य आगीपासून सुरक्षित राहावे यासाठी नवबांचा राजवाडा ते विहूर परिसरात जळीत रेषा काढण्याचे काम सुरू आहे. जासई, रांजणपाडा, JNPT, द्रोणागिरी आणि उरण शहर या रेल्वे स्थानकांच्या बांधकामांना वेग आला आहे. स्थानकात फलाटे तयार झाली असून रेल्वे मार्गही बसवण्यात आले आहेत. यातील रांजणपाडा स्थानकाच्या छपराचं काम अंतिम टप्प्यात आले आहे. उरणमध्ये रेल्वे सुरू व्हावी हे नागरिकांचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. दरम्यान काही रेल्वे स्थानकांच्या नामकरणाबाबत भूमिपुत्रांकडून मागणी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवर रेल्वे प्रशासनाला भविष्यात विचार करावा लागणार आहेच. पनवेल महानगरपालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वेश्यांवर तत्काळ कारवाई करा अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कादमाने यांनी निवेदन दिले आहे. गीता सचदेव, अंजली इनामदार, सोनाली कल्याणकर आणि पटवर्धन हॉस्पिटलमधील कर्मचारी निवेदन देताना उपस्थित होते. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम पनवेल तहसीलदार कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. युवकांनी नोकरदार होण्यापेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी या कार्यक्रमात केले. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार विषयक आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महसूल उपविभागीय स्तरावर तरुणांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाच्या निधी वितरणाचा कार्यक्रम कश्यप हॉलमध्ये झाला. यावर्षी अलिबाग येथील गोपालन संस्थेला 71,000 आणि पनवेलमधील करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस या संस्थेला 25,000 रुपये निधी देण्यात आला. निधीचा धनादेश डॉ. समीदा गांधी आणि डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला 35 सभासद उपस्थित असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंगल यांनी बुधवारी दिले आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस दलातील 19 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. नेरळ येथे कल्याण कर्जत रस्त्याला लागून असलेल्या ब्रिटिशकालीन धरणामध्ये प्लास्टिक कचरा आणि पिशव्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे धरणातील गणेश घाटच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांनी नेरळ ग्रामपंचायतीला पत्र दिलं आहे. त्यात धरणाची तात्काळ स्वच्छता करण्याची तसेच धरणाभोवती वॉकिंग ट्रॅक बनवण्याची मागणी केली आहे.